नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 9वी भाग 2 आणि प्रकरण दुसरे. प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो समांतर रेषा आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सराव संच 2.2. पण मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या संकल्पना क्लिअर होतील, तुम्हाला प्रश्न समजतील. अन्यथा हा व्हिडिओ तुम्ही पाहू नका, कारण तुम्हाला याच्यातून समजणार नाही आहे. तुम्ही अर्ध्यामध्ये सोडला तर तुम्हाला सराव संच पूर्ण समजणार नाही. त्यासाठी माझी विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला पाहायचा आहे सराव संच 2.2 मधला प्रश्न पहिला. प्रश्न पहिला दिला आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मित्रांनो आकृतीमध्ये. आता मी काय प्रश्न लिहित नाही आहे, तुम्हाला दिलं आहे वाय बरोबर 108 अंश. म्हणजे वायचं माप दिलं आहे मित्रांनो तुम्हाला, वायचं माप दिलं आहे 108 अंश. काय दिलं? 108 अंश. आणि तुम्हाला एक्स माप दिलेलं आहे, एक्स माप दिलं आहे मित्रांनो तुम्हाला 71 अंश. तर आपल्याला पाहायचं आहे की रेषा एल आणि रेषा एम ह्या, रेषा एम आणि रेषा एन ह्या समांतर आहेत का आपल्याला पाहायचं आहे. मग आपण पाहणार रेषा एम आणि रेषा एन या समांतर आहेत का. मग आपण सुरुवातीला लिहिणार मित्रांनो, काय लिहिणार? रेषा एल आणि रेषा एम काय लिहिणार मित्रांनो? बघा, आपण लिहिणार रेषा, एक मिनिट, हां आपण लिहिणार मित्रांनो रेषा, बघा रेषा एल, रेषा सॉरी रेषा एम, रेषा एम, रेषा एम व रेषा एन. काय मित्रांनो? रेषा एम व रेषा एन. आता रेषा एम आणि रेषा एन आपण घेतलात, रेषा एम व रेषा एन यांची रेषा, रेषा यांची रेषा एल ही काय आहे सांगा मित्रांनो? एल ही काय आहे? छेदिका दिलेली आहे. ही काय दिली मित्रांनो? छेदिका दिलेली आहे. मग ही छेदिका घेतल्यास, बघा ही छेदिका आपण जर घेतल्यास आपल्याला काय मिळणार आहे? कोण एक्स व कोण वाय हे काय असतील? एक आंतरकोण असतील. एका बाजूचे आंतरकोण असतील का नाही? यस, हे आंतरकोण मिळतील आपल्याला. बघा हे आंतरकोण मिळतील, मिळालेत. हे कोणते कोण आहेत? त्यांचे आंतरकोण झालेत. मग हे जर आंतरकोण झाले, काय रेषा एन आणि रेषा एम यांचे कोण एक्स व कोण वाय हे आंतर, यांची छेदिका एल आहे आणि हे जर कोण एक्स व कोण वाय हे जर आंतरकोण झालेत, मग आपल्याला पाहायचं की कोण एक्स अधिक कोण वाय बरोबर आपल्याला करायचं किती येईल? 180 अंश असायला पाहिजे. पण इथं किती आहे बघा, आता कोण एक्स अधिक कोण वाय हे कशावरून पाहिजे? आंतरकोण कसोटीवरून. कोण एक्स आणि कोण वायचं माप 180 अंशच पाहिजे. बघा कोण एक्स माप दिलं मित्रांनो कोण एक्स माप दिले आपल्याला 71 अंश अधिक कोण वायचं दिलंय तुम्हाला 108 अंश. बघा 108 अंश दिलेलं आहे आणि दोघांचं मिळून होते मित्रांनो 179 अंश, जे की बरोबर नाही आहे 180 अंश. आहे का नाही आहे? बरोबर आहेत का 180 अंश सोबत? नाही आहे. म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून रेषा एम व रेषा एन, रेषा एम व रेषा एन या समांतर नाहीत. का नाहीत? कारण जर आंतरकोण कसोटीनुसार, जे आंतर म्हणजे आंतरकोण कसोटीनुसार आंतरकोणाचे माप 180 अंश पाहिजे दोघांचे मिळून, पण इथे 179 व्हायले. म्हणून आपल्याला लिहिता येते रेषा एम व रेषा एन या समांतर नाहीत. आणि हा झाला आपला इथं प्रश्न पहिला समाप्त. खूप सोपा होता, याच्यात अवघड काहीच नाही. काय आहे अवघड? बघा इथं दिलंय काय, कोण एक्स माप दिलं 71 अंश, कोण वायचं माप 108 अंश आहे आणि तुम्हाला दिलंय की रेषा एम रेषा एन यांची छेदिका एल आहे. आता रेषा एम आणि रेषा एन यांची छेदिका एल असल्यामुळे काय झालं मित्रांनो? रेषा एम आणि रेषा एन यांची छेदिका एल असल्यामुळे इथं कोण तयार झाले? एक्स आणि वाय हे आंतरकोण. आता आंतरकोणाचे माप जर 180 अंश असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात, पण इथं माप दिलेलं नाही आहे. समान म्हणजे आंतरकोणाचे माप 180 अंश पाहिजे, पण इथे 180 अंश होतच नाही, 179 अंश व्हायले. म्हणजे ह्या दोन रेषा समांतर नाही आहे मित्रांनो. आता आपल्याला पाहायचं पुढचा प्रश्न, चला सोडवूयात. आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे, चला पुढचा प्रश्न सोडवूयात. मग आता आपण बघा, आता पुढचा प्रश्न सोडवूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, तुम्हाला दुसरा प्रश्न दिला आहे आकृतीमध्ये. बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिलंय अशा प्रकारच्या आकृत्या दिल्या. बघा तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत, आकृत्या दिल्या तुम्हाला अशा प्रकारच्या. ही एक आकृती आहे, ही दुसरी हे रेषा आहे. समजा ह्या रेषेला नाव दिलेलं आहे एल, ह्या रेषेला नाव दिलं मित्रांनो एम. खूप सोपं आहे, बघा अवघड काहीच नसते. आता ही एक रेषा दिलेली आहे, ह्या रेषेला नाव दिलं आहे मित्रांनो एन, आणि इथला कोण दिला आहे ए, इथला कोण दिला आहे बी. तर आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं आहे कोण ए एकरूप आहे कोण बी, तर तुम्हाला सिद्ध करायचं रेषा एल समांतर आहे रेषा एम. आपण लिहू शकतो, बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं सिद्धतेमध्ये, सुरुवातीला लिहायचं मित्रांनो काय लिहायचं? रेषा एल, रेषा एल व रेषा एम, रेषा एम, रेषा एल आणि रेषा एम यांची छेदिका काय आहे तुम्ही सांगा. रेषा एल आणि रेषा एम यांची छेदिका आहे मित्रांनो
यांची छेदिका काय आहे सांगा, रेषा एन ही त्यांची छेदिका, यांची छेदिका रेषा एन आहे, आहे ना, रेषा एन ही छेदिका आहे। आता मला सांगा इथं आपल्याला दिलेलं आहे कोण ए एकरूप आहे, कोण बी काय आहे हे दिलेले आहे। आता कोण बी एकरूप, कोण ए एकरूप आहे दिलेले आहे, कोण ए एकरूप आहे मित्रांनो, कोण बी म्हणजे कोण ए चं माप आणि कोण बी चं माप सारखंच असेल, मग आपल्याला लिहिता येते कोण ए बरोबर आहे कोण बी। आणि हे कोणते कोण आहेत सांगा, हे व्युत्क्रम कोण आहेत, कोणते कोण आहेत मित्रांनो, हे आहेत मित्रांनो व्युत्क्रम कोण, कोणते कोण आहेत सांगा, हे आहेत व्युत्क्रम कोण। कोण ए बरोबर कोण बी दिलंय, आता व्युत्क्रम कोण कसोटी आपल्याला माहित पाहिजे, जर दोन समांतर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर जर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा पण एकरूप असतात किंवा समांतर असतात, त्या दोन रेषा समांतर असतात। बघा मग आता काय दिलंय, कोण ए बरोबर आहे कोण बी म्हणजेच आपल्याला लिहिता येते रेषा यम सॉरी रेषा यल समांतर आहे रेषा यम, आणि हे कशावरून लिहिता येते मित्रांनो, व्युत्क्रम कोण कसोटीवरून, व्युत्क्रम कोण कसोटीवरून, व्युत्क्रम कोण कसोटीवरून आपल्याला हे लिहिता येते की काय लिहिता येते मित्रांनो, व्युत्क्रम कोण कसोटीवरून आपल्याला लिहिता येते की रेषा यल समांतर आहे रेषा यम, आणि आपल्याला हे सिद्ध करायचं होतं रेषा यल समांतर आहे रेषा यम, खूप सोपा असते। आता आपण पाहूयात तिसरं उदाहरण, ते तर खूप सोपं आहे, बघा कसं सोपं आहे। बघा मित्रांनो आपल्याला तिसरं उदाहरण बघायचं आहे, तिसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, अशा प्रकारची आकृती दिलेली आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये, बघा अशा प्रकारची आकृती दिलेली आहे, ही आहे तुमची आकृती, आणि हे अशा प्रकारच्या रेषा दिल्यात तुम्हाला, ही रेषा दिलेली आहे आपल्याला मित्रांनो यल, ही दुसरी रेषा दिलेली आहे यम, आणि ही तिसरी रेषा दिलेली आहे मित्रांनो यन। आता आपल्याला काय करायचं, के ही त्यांची छेदिका आहे, आणि इथं कोण बी कोण ए दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्याच्यामधून जाणारी एक रेषा दिलेली आहे बघा, आणि इथं दिलं आहे तुम्हाला कोण एक्स एकरूप आहे कोण वाय, कोण वाय, आणि ही दिलेली आहे तुम्हाला पी, आणि इथं समजा सपोज आपल्याला रेषा पी आपल्याला दिलेली आहे म्हणजे आपल्याला काढायची आहे, समजा रेषा आपण पी काढली तर बघा काय होणार आहे, आपल्याला काय करायचं आहे की रेषा कोण दिलेलं काय आहे, कोण ए एकरूप आहे कोण बी, आणि त्याचबरोबर मित्रांनो कोण एक्स एकरूप आहे कोण वाय, तर आपल्याला सिद्ध करायचं की रेषा यल, आणि त्याचबरोबर दिलं आहे रेषा यल समांतर आहे रेषा यन, तर आपल्याला सिद्ध करायचं आहे सॉरी आपल्याला रेषा यल समांतर आहे रेषा यन हे सिद्ध करायचं आहे, सिद्ध करायचं आपल्याला करता येते। सुरुवातीला आपण काय करणार, बघा दिलं काय कोण ए एकरूप आहे कोण बी, पुन्हा दिलं आहे कोण एक्स एकरूप आहे कोण वाय, तर आपल्याला सिद्ध करायचं रेषा यल समांतर आहे रेषा यन। बघा सुरुवातीला आपण काय करणार, रेषा यल व रेषा यम हे दोन्ही रेषामध्ये बघा, रेषा यल आणि रेषा यम ह्या बघा व्यवस्थित बघा, रेषा यल आणि रेषा यम दिलेल्या आहे। आता सुरुवातीची ही रेषा तुमची यल आहे, रेषा यल आणि रेषा यममध्ये बघा काय झालं मित्रांनो, रेषा एक मिनिट, रेषा यल आणि रेषा यममध्ये झालेलं काय बघा, अगोदर रेषा यल आणि रेषा यम ह्याच्या छेदिका कोणती आहे, रेषा यल व रेषा यम यांची रेषा के ही छेदिका आहे, यांची रेषा के ही छेदिका आहे, बघा रेषा के ही काय आहे मित्रांनो, ही छेदिका आहे, रेषा यल व रेषा यम यांची रेषा के ही छेदिका आहे, काय आहे ही के छेदिका आहे। आणि आपल्याला काय दिलंय बघा, कोण ए एकरूप आहे कोण बी हे कशावरून आलंय, हे दिलेलं आहे आपल्याला, आपल्याला दिलंय ते दिले आहे, आणि आपल्याला दिलंय म्हणजे आणि कोण ए बरोबर आहे कोण बी कशावरून, कारण एकरूप आहे म्हणजे त्याचे मापे एकरूप आहे, आणि हे त्यांची मापे एकरूप असतात म्हणजे हे काय आहेत, हे आहेत कोणते कोण सांगा, हे संगत कोण आहेत, संगत कोण आहेत मित्रांनो, हे कोणते कोण आहेत तर सांगा संगत कोण, मग संगत कोण आहेत म्हणजे रेषा यल समांतर आहे रेषा यल समांतर आहे रेषा यम। आता हे कशावरून झालं असेल, आपल्याला आपण पाहिलं आहे संगत कोण कसोटी, कोणती कसोटी पाहिली मित्रांनो आपण, संगत कोण कसोटीवरून, आता संगत कोण कसोटीवरून आपण हे सिद्ध करू शकतो, याला एक नंबर द्या, मी दिला एक नंबर याला। आता पुढे बघा, आता पुन्हा आपल्याला पाहायचं आहे रेषा यम व रेषा यन, रेषा यम व रेषा यन यांची बघा मित्रांनो रेषा के ही छेदिका घ्यायची आपल्याला, रेषा के ही छेदिका घेतल्यास बघा, रेषा के जर आपण छेदिका घेतल्यास काय होणार आहे बघा, रेषा के ही छेदिका
घेतल्यास काय होणार आहे, इथं तुम्हाला दिलं आहे रेषा यम व रेषा एन यांची के सॉरी के आपल्याला छेदिका घ्यायची नाही, आपल्याला पी छेदिका घ्यायची. एक मिनिट हां, रेषा यम व रेषा एन यांची रेषा पी आपण काढली ना, ही रेषा पी छेदिका घ्यायची आहे. आता ही छेदिका जर आपण घेतलात तर बघा, कोण एक्स एकरूप आहे कोण वाय हे दिलेलं आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आपण लिहिता येते दिले आहे. काय झालं मित्रांनो, हे दिले आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच काय असेल, म्हणजेच कोण एक्स बरोबर असेल कोण वाय, कोण एक्स बरोबर असेल कोण वाय, काऊन कारण ते दिलं आहे. मग कोण एक्स आणि कोण वाय कोणते आहेत सांगा, हे व्युत्क्रम कोण आहेत, हे कोणते कोण आहेत मित्रांनो, हे आहेत व्युत्क्रम कोण. आणि आपल्याला व्युत्क्रम कोण एकरूप असेल त्या दोन रेषा पण समांतर असतात आपल्याला सांगता येते. म्हणजे रेषा यम समांतर आहे रेषा यम समांतर आहे रेषा यन, कशावरून सांगा, व्युत्क्रम कोण कसोटीवरून. कशावरून मित्रांनो, व्युत्क्रम कोण कसोटीवरून. आता व्युत्क्रम कोण कसोटीवरून ह्याला दोन नंबर द्या. रेषा यम समांतर आहे रेषा यन, सुरुवातीला आपण घेतलं रेषा यल समांतर आहे रेषा यम, पुन्हा आपण घेतलं रेषा यम समांतर आहे रेषा यन, तर आपल्याला सांगता येते रेषा यल समांतर आहे रेषा यन. आता कशावरून, एक व दोन वरून आपल्याला सांगता येते रेषा यल समांतर आहे रेषा यन. झालं, एवढं सोपं होतं, काहीच करायचं नव्हतं तुम्हाला. आता आपण पाहूयात पुढचं उदाहरण. चला बघा, आपल्याला आता पुढचं उदाहरण सोडवायचं आहे. चला पुढचं उदाहरण सोडवूयात, याच्या पुढचं उदाहरण सोडवायचं आपल्याला. चला सर्व संच 2.2 मधला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला सोडवायचा, अगोदर आपण आकृती काढून घेऊया. चला अशा प्रकारची ही आकृती आहे मित्रांनो, बघा अशा प्रकारची ही आकृती आपल्याला दिलेली आहे, दिलेली आहे ही आकृती. इथं 50° झालेला आहे आणि याचं नाव आहे बघा मित्रांनो ए बी, इथं आहे सी, इथं आहे डी आणि इथं आहे ई. बघा आहे का नाही, याचं माप आहे मित्रांनो 100° आणि इथं 50° दिलं आहे. आणि आपल्याला दिलेलं आहे की तुम्हाला पुस्तकात दिले की कोण सी मधून जाणारी व रेषा डीला समांतर असणारी रेषा पी क्यू काढा. तर आपण ह्याला पी आणि ह्याला क्यू नाव देऊ. आपल्याला काढायची आहे रेषा डीला समांतर असलेली रेषा आपल्याला पी क्यू काढायची आहे. मग आपल्याला दिले काय काय ते बघा. सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यायचं आहे आकृतीमध्ये काय असेल. जर काय दिलं आहे, किरण बी ए, जर किरण बी ए समांतर असेल किरण डी. काय दिलं मित्रांनो, किरण बी काय दिलं आहे, किरण बी ए समांतर आहे किरण डी. काय दिलं, किरण बी ए समांतर आहे किरण डी. आणि कोण सीचं माप जर 50° दिलं असेल, कोण सी बरोबर दिला असेल तुम्हाला 50°, तर आपल्याला करायचं काय बघा पुढं. आणि कोण डी बरोबर जर दिलं असेल मित्रांनो तुम्हाला 100°, तर तुम्हाला काढायचं आहे कोण ए बी सीचं माप काढायचं आहे. मग बघा, कोण ए बी सीचे माप आपल्याला काढायचे, माप किती किंवा काढायचं आहे. तर आपण सुरुवातीला घेणार काय बघा. इथं बघा मित्रांनो, आपल्याला काय दिलं आहे, रेषा किरण बी ए समांतर आहे किरण डी पण दिलेलं आहे. आणि आपण हे कन्स्ट्रक्शन केलं काय, डी समांतर आहे आपण पी क्यू घेतला. मग आपण काय करायचं, रेषा डी किरण डी, बघा किरण आपण सुरुवातीला घेऊ किरण डी ई, आपल्याला ए बी सीचं माप काढायचं. कुठून मित्रांनो, हे माप काढायचं ए बी सीचं. आपण डायरेक्ट नाही काढू शकत, आपण अगोदर ह्या किरणाचा आणि ह्या रेषेचा सहाय्य घेऊत. आणि ही डी सी किंवा सी डी ही आपली छेदिका असेल. पुन्हा हे इथला कोण आणि इथला कोण आपला व्युत्क्रम कोण असेल, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. म्हणजे ह्याचं कोण आणि याचं माप आणि याचं माप सारखं असेल. त्याच्यावरून आपल्याला सांगता येते मित्रांनो, त्याच्यावरून इथल्या कोण पी सी बीचं माप निघेल. पुन्हा बी सी डी आणि पी सी बीचं माप मिळून आपल्याला इथला कोण तयार होईल. पुन्हा ह्याचा मदत करून आपल्याला ह्या आंतरकोनाच्या कसोटीनुसार कोण ए बी सीचं माप काढता येते. बघा, किरण डी आपल्याला दिलेला आहे, किरण डी समांतर आहे, आपण केलं कन्स्ट्रक्शन रेषा पी क्यू. किरण डी ई समांतर आहे रेषा कोणती सांगा, पी क्यू. किरण डी समांतर आहे रेषा पी क्यू आपण घेतला आहे आपण हे. मग किरण डी समांतर आहे रेषा पी क्यू आपण घेतला आहे आणि त्यांची छेदिका घेऊत. व रेख सी डी त्यांची छेदिका घ्यायची आपल्याला. रेख सी डी ही छेदिका घेऊ. काय घ्यायची मित्रांनो, रेख सी डी ही छेदिका घेऊ. आपण ही छेदिका घेऊ किंवा ही छेदिका जर आपण घेतला, ही छेदिका घेतल्यास काय होईल सांगा. रेषा डी ई किरण डी ई समांतर आहे रेषा सी पी क्यू. ही जर आपण छेदिका घेतल्यास आणि ही रेषा डी ई किरण डी ई समांतर रेषा पी क्यू आणि सी डी आपण छेदिका घेतल्यावर बघा इथला कोण, म्हणजेच कोण सी डी ई, कोण सी डी ई एकरूप असेल कोण
PCD किंवा DCP कोण DCP हे कोणते कोण आहेत सांगा। हे झाले मित्रांनो व्युत्क्रम कोण, आणि व्युत्क्रम कोण कसे असतात सांगा, एकरूप असतात व्युत्क्रम कोण। झालं हे कोणते कोण झाले व्युत्क्रम कोण। मग कोण CDE किंवा EDC पण आपण त्याला लिहू शकतो, CDE त्याला EDC लिहू शकतो, म्हणजेच कोण DCP बरोबर आलं मित्रांनो 100 अंश। कारण काय आहे, कारण आहे मित्रांनो कोण CDE किंवा EDC बरोबर 100 अंश दिलंय तर ह्या कोणाचं माप पण 100 अंशच असेल। झालंय, आता आपल्याला ह्या कोणाचं माप भेटलं, DCPचं माप 100 अंश भेटलंय। आता कोण DCP म्हणजे नेमकं आहे काय बघा, कोण DCP बरोबर आहे कोण BCD अधिक कोण PCB, म्हणजे हे दोन्ही इथला कोण आणि हा कोण मिळून हा कोण DCP तयार झाला आहे। म्हणजे आपल्याला काय करता येते, कोण DCPचं माप आहे मित्रांनो 100 अंश, कोण BCDचं माप आहे 50 अंश, आणि कोण PCBचं माप आपल्याला माहीतच नाही। आपल्याला हे काढायचं आहे, आपल्याला माहीत नाही आहे कोण PCBचं माप किती आहे। मग आपण काय करू शकतो, इथं कोण PCB बरोबर करू शकतो 100 अंश वजा 50 अंश, म्हणजेच मित्रांनो कोण PCB बरोबर असेल 50 अंश। आता मला सांगा कोण PCBचं माप किती आलं आहे आपल्याजवळ, कोण PCBचं माप आलं आहे मित्रांनो याचं माप 50 अंश आलं आहे, याचं माप 50 अंश आलं आहे। तर आपल्याला कोण ABCचं माप काढता येते, कसं आपल्याला दिलं आहे की किरण BA, बघा मित्रांनो किरण BA समांतर आहे रेषा PQ आहे ना, किरण BA समांतर आहे रेषा PQ आहे, हे 100% खरं आहे। किरण BA समांतर आहे रेषा PQ, आणि आपल्याला छेदिका घ्यायची मित्रांनो आता BC, रेख BC ही छेदिका घ्यायची आपल्याला, रेख BC ही छेदिका घेतल्यास, बघा रेख BC ही छेदिका घेतल्यास काय होईल सांगा, ही छेदिका घेतल्यास, ही छेदिका जर आपण घेतला आहे काय, किरण BA समांतर आहे रेषा PQ आणि रेख BC जर ही छेदिका आपण घेतलात तर काय होईल, कोण ABC, बघा कोण ABC अधिक कोण ABC अधिक कोण BCP, कोण BCP मला सांगा, ह्या दोन रेषा समांतर आहे, हे छेदिका आहे म्हणजे हे कोण झाले आंतर कोण, बरोबर असेल मित्रांनो 180 अंश, म्हणजे काय आंतर कोण कसोटीनुसार। बघा आंतर कोण कसोटीवरून आपण हे लिहिलं आहे, आंतर कोण कसोटीवरून कोण ABC अधिक कोण BCP बरोबर 180 अंश हे आपण घेतलं आहे। मग आता कोण ABCचं माप मला माहीतच नाही आहे, मी लिहिणार कोण ABC अधिक कोण BCPचं माप मला माहीत आहे किती आहे सांगा 50 अंश, मग इथं 50 अंश लिहिणार, बरोबर असेल मित्रांनो 180 अंश, म्हणजेच काय सांगा, कोण ABC बरोबर असेल 180 अंश वजा 50 अंश, म्हणजेच कोण ABC बरोबर असेल 130 अंश। झालं ना आपलं उत्तर निघालं, अशा प्रकारे आपण हे कोण ABC बरोबर 130 अंश अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो। आता आपण काय करूयात, आता आपण पुढचा प्रश्न बघूया। चला चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक 5। तुम्हाला काय दिलंय, अशा प्रकारची एक आकृती दिलेली आहे आकृती, आणि त्यामध्ये दिलंय मित्रांनो तुम्हाला की किरण AE, आता किरण AE समांतर आहे किरण BD, आता किरण AE समांतर आहे किरण BD तुम्हाला दिलेलं आहे, बघा किरण AE तुम्हाला समांतर आहे किरण AE समांतर आहे, किरण AE समांतर आहे किरण BD तुम्हाला दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर कोण किरण AF हा कोण EAB आणि किरण BC हा कोण ABD दुभाजक आहे असं आपल्याला दिलेलं आहे, दिलंय 100% दिलंय आपल्याला, दिलेलं आहे का नाही, दिलेलं आहे। मग आपल्याला काय करायचं की आपल्याला रेषा AF समांतर आहे BC हे दाखवायचं आहे, मग आपण सिद्धतेमध्ये लिहिणार, सुरुवातीला आपल्याला सिद्ध करायचं आहे ना ते, बघा आता आपल्याला लिहायचं सिद्धता, आता आपल्याला सिद्धता लिहायची आहे, मग करायचं काय सुरुवातीला, बघा सुरुवातीला काय करायचं, आपण काय कर किरण AE समांतर आहे किरण BD घ्या, चला किरण AE, किरण AE समांतर आहे किरण BD, किरण AE समांतर आहे किरण BD व रेख AB त्यांची छेदिका आपल्याला घ्यायची, काय घ्यायची मित्रांनो, रेख AB, रेख AB ही त्याची छेदिका जर आपण घेतलात, त्याची छेदिका घेतलात तर बघा त्याची छेदिका आपण घेतला आहे, त्याची छेदिका जर घेतला आहे घेतल्यास आता किरण AE समांतर आहे किरण BD, AE समांतर आहे BD, AB छेदिका घेतलात तर आपल्याला काय मिळणार आहे, कोण EAB एकरूप असेल किंवा आपण बरोबर लिहू, चला बरोबर आहे कोण
एबीडी कशावरून सांगा, कशावरून, कारण हे व्युत्क्रम कोण आहेत आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर व्युत्क्रम कोण एकरूप असतात मित्रांनो, म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहेत, कोणते कोण, ई ए बी आणि ए बी डी हे व्युत्क्रम कोण आहेत। मग कोण ई ए बी म्हणजे काय आहे नेमकं सांगा, कोण ई ए बी म्हणजे काय आहे, ई ए एफ आहे अधिक कोण एफ ए बी, दोन्ही मिळून कोण ई ए बी व्हायला आहे। आणि पुन्हा बघा कोण ए ए बी डी मध्ये कोण ए बी सी आणि कोण सी बी डी दोन्ही मिळून कोण ए बी डी व्हायला आहे, म्हणजे आपल्याला इथं मित्रांनो आपल्याला इथं लिहिता येते म्हणजेच कोण ई ए एफ। आता बघा हे कोण ई ए बी म्हणजे काय आहे, कोण ई ए एफ अधिक कोण एफ ए बी आणि बरोबर आहे कोण ए बी डी ऐवजी आपण घेऊ शकतो कोण ए बी सी अधिक कोण सी बी डी। बघा आणि हे दो आणि हा कोणदुभाजक असल्यामुळे हे दोन्ही कोण एकरूपच असतील, कोणते कोणते, ई ए बी मध्ये ए किरण ए एफ हा कोणदुभाजक आहे, म्हणजे कोण ई ए एफ चा माप आणि कोण एफ ए बी चा माप सारखाच असेल, ते आपण लिहिलं एक्स एक्स। मग आता काय करायचं, कोण ई ए एफ चा माप एक्स आहे, कोण एफ ए बी चा माप पण एक्स आहे बरोबर, कोण ए बी सी चा माप वाय आहे आणि कोण सी बी डी चा माप पण वाय आहे। बघा झालं।